तस्त झालेला आहे। आमचे माझे नातू दोघं शाळेत आहेत, एक महिन्यापासून माझ्या नातूंची शाळा बुडतीये। माझे एवढे वाजवत वाशिचे लेकर, माझे सगळे मी इकडं तिकडं, माझ्या बहिणीचे इथं, माझ्या मामाचे इथं, इकडं तिकडं एक महिन्यापासून राहते। ते लोक आम्हाला घरी सुद्धा देखील येऊ देतील नाही। असं माझ्या घराची सगळे उद्ध्वस्त झाली। कुठल्याही पोलीस स्टेशनने काही केलं नाही। तू ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। अलका साठे यांच्यावरील मागील कुरापतीचा राग मनात धरून भिजला बस्ते यांनी जादूटोनाचा प्लॅन रचत नगरातील नागरिकांना भडकवत जमावाद्वारे अलका साठे यांच्या घरावर भ्याड हल्ला करत मारहाण व संसार उद्ध्वस्त केल्याचा प्रकार निफाड तालुक्यातील ओझर येथे घडला आहे। यामधील घरातील संसार उपयोगी वस्तूंची तोडफोड करत जबर मारहाणीचा प्रकार देखील घडला आहे। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ओझर पोलिसांनी अद्यापर्यंत तक्रार दाखल केली नसल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। या दरम्यान नास्तिक ग्रामांचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, पालकमंत्री दादाजी भुसे यांना देखील निवेदन सादर करण्यात आले आहे। 31 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील या दरम्यान अलका साठे यांनी दिला आहे। बघूयात प्रबंधभूमीशी बोलताना अलका साठे काय म्हणाल्यात। माझी बहीण भिजला, तिला माझ्या मुलाने 40,000 रुपये बचत गटाचे काढून दिले, त्याच्यानंतर 22,000 रुपये उसने दिले, त्याच्यानंतर 20,000 मोबाईल घेऊन दिला। पण ती कुठले फक्त एक हप्ता भरला, त्याच्यानंतर कुठलाही हप्ता भरत नव्हती। तर त्याच्यानंतर मग ती शाळेत म्हणजे आईकडे आली, तर आईला मी सांगितलं का आई तिला हप्ते भरायला, तर तिने डायरेक्ट माझी गच्ची धरली, मला शिवीगाळे दिली, जाय तुला काय करायचं, मी काय हप्ते भरत नाही। म्हणून मी तिच्या मला खूप संताप आला, माझी पोत बी तोडली, मला मारलं, शिवीगाळ्या दिल्या। त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला गेले, तिच्या नावाची कंप्लेंट दिली का बाबा माझी बहीण, मी तिला 80,000-90,000 रुपये दिले आणि ती माझे पैसे देत नाही। त्याच्यानंतर मला हिने मारहाण केली, माझी पोत तोडून घेतली, दोघं नवरा बायकोने मला मारहाण केली बाबा पैशाबद्दल। म्हणून मग मी पोलीस स्टेशनला गेले, तिच्या नावाची कंप्लेंट दिली। तर तिच्या नावाची कंप्लेंट दिल्यामुळं तिला खूप चीड आली, साहेबांनी फोन केला का तुझ्या बहिणीनं तुझ्या नावाची कंप्लेंट केली। चीड आल्यामुळं लगेच गावात आली ती, गावातून एक छोटंसं बाहुलं घेतलं, बाहुलं जाऊन सनी दवाखान्याच्या लांब पुरलं। त्याच्यानंतर आमच्या इथं आली, 4-5 बाया गोळा केल्या, त्यांना म्हणती माझी बहीण जादू टोना करते तुमच्यावरती। लगेच गेली ते बाहुलं काढलं, त्यांना सांगते हे भाई माझ्या बहिणीनंच पुरलेलं होतं, हे तुम्ही मी काढून तुम्हाला दाखवते। लगेच ते लोक आले, आम्ही अशा माझ्या बहिणी चारही बहिणी बसलेल्या होतो। माझी बहीण मला विचारायला आली का अक्का तुला भिजलानी का मारलं, कशाबद्दल मारलं? तर म्हणलं बाई मी पैसे काढून दिल्यामुळं ती मला शिवेगाळ्या दिल्या, मारलं हाणलं हे असं आम्ही चारही बहिणी बोलता बसत होतो। तितक्यात जशा त्या बाया माणसं जसे घरात घुसले तसं आम्हाला तिघी बहिणींना माझ्या बहिणीच्या मुलीला बेदम लाकडानी टिपऱ्यानी, कोणी लाताने मारायचं, कोणी टिपऱ्यानी मारायचं, कोणी केस धरायचं, कोणी हातपाय ओढायचं। आमची चारही बहिणींची खूप दशा केली। दशा केल्यानंतर टीव्ही फोडला, माझा टीव्ही फोडला, कपाट फोडलं, शोकेस फोडलं, माशांचं फिस्ट्यान फोडलं, घराचे पत्रे फोडले, भांडे कुंडे सगळी दुर्दशा केली। माझा दीपक पंकज हे लांब गाडीवर गेलेले होते, माझे मुलं दोन्ही नव्हते घरात, माझी सुनबाई पण बाहेर होती। आम्हाला एवढं मारून हाणून आम्हाला आम्बुलन्स मध्ये पोलीस स्टेशनला घेऊन गेले। पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर आम्हाला म्हणे तुम्ही पहिले सर्टिफिकेट काढा तो तुमची कंप्लेंट घेऊ। त्याच्यानंतर आम्ही आम्हाला याला ऍडमिट केलं, सिव्हिलला ऍडमिट केलं, तर माझ्या डोक्यावर खूप मार लागलेला होता, माझा हात मोडलेला होता। म्हणून मला सरकारी दवाखान्यात सांगितलं का बाई तुझा एवढा इलाज जास्ती होणार नाही, तुला जर पैसे खर्च करायचे असतील तर तू खासगी मध्ये ऍडमिट होय। माझ्या काकाने माझ्या भावाने असं घेऊन मला खासगी दवाखान्यात ऍडमिट केलं। ऍडमिट केल्यानंतर मी 6 दिवस तिथं ऍडमिट झाले। त्याच्यानंतर परत पोलीस स्टेशनवर आले, म्हणलं साहेब माझ्या घराचा एवढा नंगानासपणा केला, एवढं काही केलं तरी तुम्ही कुठलाही माझ्यावर काही केलं नाही, एवढा माझ्यावर अन्याय झाला। आमचं कुटुंबातलं एकच घर तिथं अण्णा भाऊ साठे फक्त एकच घर आहे आमचं वालं, बाकी सगळं दुसऱ्या समाजाचे लोक आहे। तर त्यांनी एवढे अन्याय केले तर हे पोलीस लोक आल्याच्या नंतर स्वतः पंचनामा केला, लाकडं गोळा करून नेले, दगड गोळा करून नेले, पुराड पडलेली होती ती नेली, माझ्या दोघी बहिणींचे मोबाईलही इसकून घेतले,
तर ते पण सांगितलं का माझ्या दोघी बहिणींचे मोबाईल हिसकवले, माझी गळ्यातली पोत तोडून घेतली, माझ्या बहिणीची पोत तोडून घेतली, हे पण साहेबा पुढे सांगितलं. साहेबांनी कुठलीही गोष्ट मान्य केली नाही माझी, कुठलं काही केलं नाही. त्या लोकांनी वरून उलटे पालटे जबाब दिले का आमचे एवढे लोक नसताना या बाईनी का बरं एवढ्यांचे नावं घेतले. वरून साहेबाला दमदाटी भेटली. लगेच पोलीस म्हणतो मला तुझ्याकडे तुला जर कारवाई करायची असली तर तुझ्याकडे 10,000 रुपये आहे का. तर मी म्हणले भाऊ माझ्याकडे तर काय 10,000 रुपये नाही, माझ्याकडे 1,000 रुपये एवढे देऊ का. तर मी फक्त 1,000 रुपये दिले. त्याच्यानंतर मी एक महिनाभर सारखी म्हणते का भाऊ काही केलं का नाही. पोलीसला म्हणते पोलीस स्टेशनवर गेलं का, पोलीसनी बाया दळत हसायच्या मला, परत पोलीस हसायचे ही बाईकच्या डोक्यात काही फरक आहे का, घडी घडी येते इकडे काय, आम्हाला एवढेच काम आहे का, तुमचंच काम धरायचं का. आणि मग मी माझ्या बुद्धीला पटलं, मग एका माणसाकडे गेले, एका माणसाने सांगितलं का बाई तू एक अर्ज कर वरती दे, त्याच्याने काहीतरी होईल तुला. मी तो अर्ज केला वरती दिला. त्याच्यानंतर दादा भुशीकडे गेले मी, त्यांनी प्रत्यक्ष मला पाहिलं, त्यांनी अर्ज दिला मला. ते म्हणे जा एवढं तुम्ही भेटवा एवढं कळवा. ते पण कळवलं. इथल्या लोकांनी पोलीस लोकांनी कुठली माझी काही दखल घेतली नाही. एवढा माझ्यावर अन्याय झाला तर ते अक्षरशः येऊन त्यांनी काही सुद्धा पाहिलं नाही किंवा माझं कुठलाही काही केलं नाही. आज एक महिन्यापासून माझे लेकरं कुठे आहे, माझी सून कुठे आहे, आमचं पूर्ण आमचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. आमचे माझे नातू दोघ शाळेत आहेत, एक महिन्यापासून माझ्या नातूंची शाळा बुडतीये. माझे एवढे वाणीवर वाशीचे लेकर, माझे सगळे मी इकडं तिकडं, माझ्या बहिणीचे इथं, माझ्या मामाचे इथं, इकडं तिकडं एक महिन्यापासून राहते. ते लोक आम्हाला घरी सुद्धा देखील येऊ देते नाही. असं माझ्या घराची सगळे उद्ध्वस्त झाली. कुठल्याही पोलीस स्टेशनने काही केलं नाही. तर तुम्हाला माझी एवढीच नम्र विनंती आहे, माझ्यावर खूप मोठा अन्याय आहे. एवढ्या अन्यायचं तुम्ही कुठलं तरी काहीतरी करा. ताज्या